राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा 2022 महाराष्ट्र राज्य मर्यादित सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र वक्ता पुरस्कार 2022 आयोजित हिंदू संस्कृती यूट्यूब चॅनल। नमस्कार, मी कुमारी माधुरी नारायण मेस्त्री, म्हणजे शाळेचे नाव करंजे नागवे साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे। मी राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत यात सहभाग घेतला असून माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे शिवचरित्र काळाची गरज। जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती। अरे मरणाला कोणाची भीती, आदर्शांचे राजे शिव छत्रपती। अरे मरणाची कोणाला भीती, आदर्शांचे राजे शिव छत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्ते सत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शी शिस्त प्रिय ते भारी, वा वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे पुत्र, म महाराष्ट्राची शान, हा हारण मांडणारे, राज्याचे हित चिंतक, ज जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नेहमीही करत नाही। विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने सारा हिंदुस्थान हलवून गेला, विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने सारा हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफझलखानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतन्यांना नडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतन्यांना नडून गेला, स्वर्गात जाऊन देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असमर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, असमर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला। सह्याद्रीचा सूर्यास्ताला जाईल पण हे स्वराज्य नाही, कारण हे स्वराज्य उभे आहे मावळ्यांच्या घामाने। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर आपोआप स्फूर्ती येते। जगात कित्येक थोर व्यक्ती होऊन गेले, सर्वांनी उत्कृष्ट कार्य देखील केली, परंतु चरित्र संपन्न या गुणांवर गोष्ट केली जाते तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। माझ्या राजाबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे। अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या माझ्या राजाकडून खूप काही शिकता येते। एक व्यक्ती म्हणून तर एक राजा म्हणून, वडील म्हणून, नवरा म्हणून, मुलगा म्हणून व एक मावळा म्हणून राजे अनेक भूमिका इतक्या प्रेमळपणाने निभावत गेले की त्यांच्याविषयी मनात आदर वाढतच जातो। एखादी व्यक्ती कशी असावी तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी असावी असे आपण बोलतो, परंतु महाराजांच्या गुणातील थोडे तरी गुण आपण आपल्या अंगी जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे। इतकी प्रचंड ऊर्जा आहे ही आणि या ऊर्जेची जाणीव होणं आता काळाची गरज आहे। स्वतःच्या क्षमतांची जाणीव होणे, त्यांचा विकास करणे, दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करणे, अनुभव घेणे व प्रगती करत राहणे म्हणजेच शिवचरित्र होय। आत्मविश्वास, चाणाक्षपणा, हजरजबाबीपणा, दूरदृष्टी, नम्रता, शांतता, चौकसपणा हे सर्व गुण सर्वांमध्ये असतातच, परंतु त्याची जाणीव योग्य वेळी होत नाही आणि महाराजांची तर अगदी बालवयातच। स्वराज्य स्थापनेची शपथ महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांसह घेतली। स्फूर्ती, धडपड, तळमळ, मातीसाठीची ध्येय निश्चितता कोठून आली असेल? हे सर्व आलं योग्य वयातच, योग्य संस्कार झाल्यावर। म्हणजे शिवचरित्र का वाचून चालणार आहे का? नाही, शिवचरित्र वाचून किती छान आहे हे का या शब्दापोटी बोलूनही चालणार नाही। आजची वेळ ही कोरोना व्हायरसच्या ताब्यात आहे, परंतु त्यावेळी असे कोणतेही रोग नव्हते, महाराजांची तशी व्यवस्थाच होती। मित्रांनो, शिवचरित्र ही एक काळाची गरज नसून ती एक आवश्यकता आहे। शिवचरित्र वाचण्यात सोपे, शिवचरित्र ऐकण्यात सोपे, परंतु शिवचरित्र आचरणात आणणे खूप अवघड। शिवाजी महाराजांची त्यावेळीची व्यवस्था उत्तम पद्धतीची होती, परंतु आता असे काहीच दिसून येत नाही। शिवाजी महाराजांच्या मनात रामायण, महाभारत यांविषयी जिजामातांनी रस निर्माण केला होता, परंतु आताची तरुण पिढी जिथे ज्ञानाचे दोन डोस मिळतात तिथे बसायला यांना लाजा वाटतात। शिवाजी महाराजांच्या आज्ञेवर मावळे जीव द्यायला निघायचे, परंतु आताची ही तरुण पिढी जीव द्यायला निघते ती कोणाच्या आज्ञेवर नसून तर मोटार गाड्यांचे स्टंटबाजी करण्यासाठी। म्हणूनच शिवचरित्र काळाची गरज आहे आणि सर्वांनी ते आत्मसात देखील केले पाहिजे। शिवचरित्र प्रत्येक व्यक्तीला जाग करत असतं, स्वतःच्या आतील आवाजाला शिवचरित्र प्रेरित करत असतं। समाजातील सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय घडामोडी आपण बघतोय, अनेक बदल, संकट, अडचणी आयुष्यात आहेत, आनंद, आरोग्य हरवत चालले आहे, त्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक म्हणून शिवचरित्रच योग्य भूमिका निभावू शकतं, कारण त्यातच ती क्षमता आहे। व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला की समाजाचाही विकास होतो, त्यासाठी ही शिवचरित्रच मदत करू शकतं।
म्हणूनच शिवचरित्र ही काळाची गरज आहे. लढण्याचे बळ मिळे आम्हा, जगण्याची दिशा मिळे आम्हा. लढण्याचे बळ मिळे आम्हा, जगण्याची दिशा मिळे आम्हा. शिवचरित्र देई ऊर्जा आम्हा, शिवचरित्र देई ऊर्जा आम्हा. शिवचरित्र देई ऊर्जा आम्हा, शिवचरित्र देई ऊर्जा आम्हा. धन्यवाद.